स्वागत करतात तरी देखील या ठिकाणी मंचावरती यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. चला बुनी संघाने आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे. दोन्ही अंपायर मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय, खास करून सर निलेशजी धामणे असतील, त्याचबरोबर समेत जोडलेले अंपायर सर संदीपजी मोरे. दोन अंपायर मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. बुरी संघाने आपण क्षेत्रक्षक मैदानाच्या आतमध्ये घेऊन यायचं आहे. त्यानंतर पंधरी संघाने देखील आपले दोन्ही फलंदाज तयार ठेवायचे आहेत. चार षटकांचा सामना आहे, पाच चेंडूचा षटक असेल, याची सर्व संघाने नोंद घ्यायची आणि लगेचच सामना चालू करायचा आहे. चला बुरी संघ आपल्याला विनंती आहे, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पंजी संघामध्ये देखील सुंदर असे फलंदाजांचा भरणा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, खास करून अनमोल भेंडारी असेल, अंकेश असेल, असे नाम म्हणते खेळाडू पंजी संघामध्ये देखील आहेत. बघूया कशा प्रकारची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी तयार करते आहेत पंजी संघाचे फलंदाज. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते म्हणजेच बुरी संघाला. मोठी जबाबदारी फलंदाजांवरती आहे, एवढं धाडस दाखवणं तपस्यासारख्या मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करणं म्हणजेच. बघूया कशा प्रकारची त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी असणार आहे. गोलंदाज बुरी संघाकडून असतील आणि फलंदाज पंधरी संघाकडून फलंदाजी असेल. सर लगेचच आपण क्षेत्रक्षेत सजवायचे आहे भुरी. आपण जाऊया एकदा पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत पाहूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊ. हॅलो, दोन्ही एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षाकडे यायचे, पनवी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आणि बुरी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आपण समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय, अंकेश आणि निपुल. अंकेश आणि निपुल दोन्ही सलामी फलंदाज पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जाते भुरी संघाकडून. बघूया स्ट्राईक कोण करणार, निपुल स्ट्राईक करतोय की अंकित स्ट्राईक करणार. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय ते म्हणजेच भुरी संघाच्या कर्णधाराकडून. शॉट पाहिजे देखील आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, शॉट मिडविकेटला खेळाडू पाहायला मिळतोय. डीप लॉंगॉनला एक प्रोटेक्शन पाहायला मिळते. ऑफसाईडच्या दिशेने आपण जर पाहायला गेलो तर शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू पाहायला मिळतोय. पॉईंटला खेळाडू पाहतोय, शॉर्ट कव्हर
आणि डीप कव्हरच्या दिशेने एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट लॉंग ऑफला एक खेळाडू पाहतोय. अशा प्रकारचे क्षेत्रव्यूह रचलंय ते म्हणजेच बुरी संघाच्या कर्णधाराने. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे अक्षय. वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी पहिले षटक हातवतोय. पहिला चेंडू लेट्स गो स्टार्ट केला जाते. पहिल्या चेंडूला फ्लिक केलाय, चेंडू खेळून काढलाय लेग साइड दिशेने, चेंडू निघाला सीमा पार, चौकार मिलिंगरन चार. थँक्यू. पहिल्या चेंडूला लॉंगनच्या दिशेने त्या ठिकाणी चेंडू खेळला तो म्हणजेच अंकेशने आणि पहिल्या चेंडूवरती चौकार मिळवलाय. चार धावेने आघास केले पनवेल संघासाठी. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे अंकेश यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेडू पॉन्सनच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतो. गोलंदाज फुल्लेन तिरावाचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू खेळला सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. दोन चेंडूवरती धावसंख्या झाली ती 10. आवाज बुलंद केलेत फलंदाज अंकेशने पहिल्या दोन चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती चौकारने दुसऱ्या चेंडूवरती षटकार. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा अक्षय. फंसाच्या डा बाजूने पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फ्लिक केलाय, चेंडू निघालाय दन दन सन सन सीमा रेषा पार. थँक यू डीजे. बाप बाप रहेगा दाखवून देतात मैदानाच्या आतमध्ये अंकेश. कशा प्रकारे फलंदाजीसाठी संबोधले जातात अंकेश पंधरी गावासाठी. तीन चेंडूवरती पूर्णपणे या ठिकाणी दडपण आणून ठेवले अक्षयवरती बुरी संघासाठी. धावसंख्या जाऊन पोचल्या ती 3 चेंडू अखेर 14 धावा. कर्णधाराला डबल माइंड मध्ये टाकले कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवावं. आता मात्र दोन खेळाडू बाहेर काढलेत एक डीप फाईन लेग आणि मिड विकेट. पुढचा चेंडू ऑफ साइड दिशेने, पुन्हा एकदा फ्लिक केले, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार. थँक यू रिसे. का अवस्था केल्या मैदानाच्या मध्ये आतमध्ये आपण पाहतोय अंकेश यांच्या बॅट मधून एक तुफानी खेळी वादळ आलेले पाहायला मिळते. सुंदर फटकेबाजी, दोन षटकार दोन चौकार लगावलेत आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी. ब्लॉक लेंथ वरती चेंडू टाकला. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं ते म्हणजे निपुल आणि अंकेश यांच्यामध्ये. षटक संपतीचा इशारा तो पंसांचा. एक षटक संपते अखेर धावसंख्या झाली ती 20 धावा. शेवटचा चेंडू मात्र जळमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला अक्षयने. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या चेंडूवरती. परंतु चार चेंडूवरती मात्र मोठे फटके पाहायला मिळाले अंकेश यांच्याकडून. दोन चौकार तर दोन षटकार. 20 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिले षटक अखेर. दुसरे षटक हाताळण्यासाठी बघा गोलंदाज कोण येतात. गोलंदाज मार्गवरती भुरी संघाकडून स्ट्राईक वरती निपुल. थँक यू डीजे. स्ट्राईक वरती निपुल. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज अजय.
वैयक्तिक पहिले षटक, संघासाठी दुसरे षटक आता होतोय. बुरी संघासाठी अजय. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. डीप च्या ठिकाणी क्षेत्रक्षण आपण पाहतोय. डीप फाईन लेग ला खेळाडू पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग ला खेळाडू पाहतोय. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, अशा प्रकारे लेग साईडचं क्षेत्र डीप विजन मधला आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेट ला खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू असेल अजय यांचा. पहिला चेंडू निफुल पहिला चेंडू फेस करतील. पाच सारचं कॉम्बिनेशन कंपल्सरी आहे. सर लवकर सामना चालू करायचा आहे. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्गवरती तयार. निपुल समोर जातील अजय यांना. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू. पहिल्या चेंडूला उडवण्याचा प्रयत्न आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. पहिला धक्का मिळतोय पंधरी संघाला निपुल यांच्या रूपामध्ये. थँक यू. निफुल बाद झाल्यानंतर वन डाऊन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतो वैभवला. नो स्ट्राईक एंड वरती आहेत. एबी या नावाने संबोधले जाणारे अंकेश. निफुलला फक्त स्ट्राईक वरती आणायचं होतं ते म्हणजेच अंकेशला. पण तशा प्रकारचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेत निफुल. त्यांची जागा घेण्यासाठी आपण पाहतो वैभव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरात टाकतात. आता मात्र फर्निचर लॉस होतोय. क्लीन बोल्ड वैभव यांच्या रूपामध्ये पुन्हा एकदा दुसरा धक्का मिळतोय पंधरी संघाला. थँक्यू डीजे. अजय पूर्णपणे कमबॅक करतोय. पुन्हा एकदा सामन्याला आप भुरी संघाच्या दिशेने खेचून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन चेंडू मात्र निर्णायक चेंडू या ठिकाणी हाताळले ते म्हणजेच अजयने. बेक टू दिले ते म्हणजेच पंधरी संघाला. न्यू बॅट्समॅन येत आहेत सूरज. स्ट्राईक वरती आहेत. बघा काय स्ट्रॅटेजी आखली गेली आहे ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये भुरी संघाच्या गोलंदाजांकडून. सुंदर गोलंदाजी होते. त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवरतीच अंकेशला उभं ठेवलंय. कोणत्या प्रकारची स्ट्राईक घेण्यासाठी संधी दिली जात नाही. बघूया तिसरा चेंडू सूरजांसाठी. पहिला चेंडू असेल. पहिल्या चेंडूला प्लेस केलंय. चेंडू खेळ काढलाय. शॉर्ट लॉंग ऑफला एक धाव पूर्ण केले. एका धावेने आता मात्र सन्मान दिले पहिल्या चेंडूला सूरजने. स्ट्राईकवरती आणले ते अंकेशला. तर मोठी जबाबदारी अंकेशवरती. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्गवरती. पंचवच्या डाव्या बाजूने धाबाऱ्या पर्यंत सुरट घेऊन पुढचा चेंडू असेल. हा सुंदर गोलंदाजी बघा पाहायला मिळते. फुल लेंथ एरियावरचा चेंडू होता. ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न अजय यांच्याकडून. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केले भुरी संघाने. सुंदर गोलंदाजी अजय यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. भुरी संघासाठी मोठे फटके अजून इथं या षटकामध्ये एकही मोठा फटका या ठिकाणी खेळू दिला नाही. पुढचा चेंडू अजय यांचा. आणि आता मात्र उडवलाय चेंडू निघालाय सीमारेषा पार. गेंद को पडा मॅक्सिमम जडा. थँक यू. दोन षटक अखेर धाव संख्या झाले 27. 27 धावा.
सत्तावीस धावांमधल्या जवळजवळ वैयक्तिक 26 धावांवरती खेळी करतोय अंकेश, सुंदर फलंदाजी, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय नंदू, वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी तिसरी षटक हातळतोय नंदू। पहिला चेंडू असेल सूरज यांच्यासाठी आणि मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे, गुड लेंथ तिरावरचे चेंडू होता, चेंडूला बॉम्ब्स केले, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, लेग कटर प्रकार प्रमाणे त्या ठिकाणी चेंडू हाताळला गोलंदाज नंदू याने, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, धाव संख्या स्थिरावली आहे, तिसरे षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या 27। पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने गाड घेतले गोलंदाज नंदूने, शॉर्ट पिच चेंडू परंतु उजव्या इष्टीच्या खूप बाहेर जाणार चेंडू, पंच थोडे एक्सरसाइज करताना आपण पाहतोय, एक्स्ट्रा जर्बामध्ये अतिरिक्त एक धाव टोटलमध्ये ऍड होते 15 संघाच्या, धावसंख्या 1 ने वाढली गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28, 28 धावा। पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने, आता मात्र पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चोटी रिबामध्ये एक धाव पूर्ण करतायत, सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते 15 संघाकडून, खास करून अंकेश यांच्याकडून, स्ट्राईक वरती येतात अंकेश, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा नंदूला आपण पाहतोय, स्ट्राईक वरती आले अंकेश, पुढचा चेंडू असेल, बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो अंकेश, आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न होतोय, मिस फिल्डिंग होते यष्टरक्षकाकडून, मिस फिल्डिंग होते थर्ड बॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून, वाईड मिळतोय एक्स्ट्रा अतिरिक्त एक धाव प्लस धावून एक धाव पूर्ण केली जाते, दोन टोटलमध्ये धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 संघाची 31, 31 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा पुढचा चेंडू नंदू यांचा आणि आता मात्र उडवण्याचा प्रयत्न आहे, झेल खाली आला या ठिकाणी यशरक्षक, सुंदर झेल टिपते, कोणत्या प्रकारची चूक करत नाही, तिसरा धक्का मिळतोय 15 संघाला सूरज यांच्या रूपामध्ये, थँक्यू। सूरज बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो अनमोलला, अनमोल मैदानाच्या दिशेने त्यांना आपण पाहतोय, स्वतः कर्णधार, मोठी जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती आहे, तर नॉन स्ट्राईक एटवरती अंकेशला उभंच ठेवले, जवळजवळ आपण त्या ठिकाणी पाहिले दुसऱ्या ते तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 2 ते 3 चेंडू फक्त फेस केले आहेत अंकेशने, पहिल्या षटकामध्ये भारदार फलंदाजी केली, 20 धावा कुठून काढल्या, निफुलला मात्र ते खेळ करायचं होतं, अंकेशला स्ट्राईकवरती आणायचं, परंतु निफुल देखील मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला, त्यानंतर वैभव आला, वैभव देखील पहिल्या चेंडूवरती तंबूच्या दिशेने परतला, त्यानंतर सूरज आल्यानंतर सूरज देखील तशाच प्रकारचे फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला, त्यानंतर मोठी जबाबदारी येत आहे ती म्हणजे अनमोल यांच्या खांद्यावरती, बघा कशा प्रकारचे फलंदाजी करतो अनमोल। पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न आहे, त्या ठिकाणी लॉंग अप शॉट, लॉंग अपचा खेळाडू क्षेत्ररक्षकासाठी आला होता, झेल सुटले तोपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या, तर मिस फिल्डिंग पाहायला मिळते, सोपा झेल होता, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच, प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी, वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी, आता मात्र वेळ कुणाची निघून जाते पाहायला मिळेल। पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल लेंथ तिरावरचा चेंडू आहे, पंच नो घोषित करतायत, बीमार या ठिकाणी हाताळला गेलाय तो नंदू यांच्या गोलंदाजीतून, पंच त्या ठिकाणी फ्री हिट्स सांगितलं जाते, म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट आहे अनमोल यांच्यासाठी, ऑफर आहे या चेंडूवरती, बघूया कशा प्रकारचा फटकेबाजी केली जाते अनमोल यांच्याकडून, फ्री हिटची संधी आहे, तिथं सोनं केलं जातंय का, पुन्हा एकदा नंदू गोलंदाजी मार्कवरती आणि जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु लेग स्टिकच्या बाहेरून जाणार चेंडू, पण वाईड घोषित करतायत, अतिरिक्त एक धाव टोटलमध्ये पुन्हा एकदा ॲड होते 15 संघाच्या,
खराब गोलंदाजीचं प्रदर्शन केले जाते बुरी संघाकडून नंदू यांच्या माध्यमातून। धावसंख्या जाऊन पोचते ती 35 या धावसंख्येवरती। मोठ्या धावांचा डोंगर असून त्याचा प्रयत्न आहे, 50-55 टार्गेट त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजेच पंधी संघाचा। पुन्हा येत्या पुढचा चेंडू आणि या ठिकाणी जोरात टाकताय, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, निर्धाव चेंडू जे सांगता होते। षटक समाप्तीचा इशारा आहे पंचांचा, 3 षटक समते केले, धाव संख्या झाल्या 35 हवा। जाऊया पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत पाहूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या शेरा। हॅलो, यानंतरचा सामना आहे बल्देवाडी वर्सेस तिडे। या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचंय। बल्देवाडी संघाचे कर्णधार आणि तिडे संघाचे कर्णधार, गोलंदाज माईक वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो अजय, ज्याने दुसरं षटक हाताळलं संघासाठी, चौथे षटक आणि वैयक्तिक दुसरे षटक हाताळतो अजय। स्ट्राईक वरती अंकेश, अंकेशवरती मोठी जबाबदारी आहे, शेवटचे षटक आहे। बघा कशा प्रकारची फलंदाज होते, पहिला चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे, जोरदार अपील केली होती परंतु त्या ठिकाणी फेटाळले पंचाने, धाव मात्र मिळत नाही। निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवरती अजय तयार, पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 घेऊन सामोरे जातील अंकेश। फुल लेंथी रेवाचा चेंडू, उडान कडवला, उडवला, निघाला चेंडू सीमारेषा पार, षटका 6 धावा। थँक्यू, सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अंकेश यांच्या माध्यमातून। 9 चेंडू आणि 32 धावांची खेळी साकारले आतापर्यंत अंकेशने। अजय पुन्हा एकदा तयार, पावसाच्या डाव बाजूने 10-12 रन घेऊन पुढचा चेंडू असेल, फुल लेंथ तीरावरचा चेंडू, चेंडू घेऊन काढलाय, कव्हर ड्राईव्ह केला, एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावसाठी कॉल करते आहेत। सुंदराने बिटवीन द विकेट पाहायला मिळते, 2 धाव पूर्ण होते आहेत, मिस फिल्डिंग पुन्हा पाहायला मिळाली शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रक्षकाकडून। तोपर्यंत 2 धाव पूर्ण केले आहेत अंकेश आणि अनमोलने, 2 धावांनी धावसंख्या वाढली। सुंदर फलंदाजी आपण पाहतोय अंकेश यांच्याकडून, पुढचा चेंडू असेल, फुल लेंथ तीरावरचा चेंडू, स्ट्रेट आहे, चेंडू केला, गेंद कोपडा और मॅक्सिमम जडा, षटकार 6 धावा। थँक यू, अकरा चेंडू आणि 40 धावांवरती खेळतोय वैयक्तिक खेळी अंकेश मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय। सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते, धाव संख्या झाली ती 15 संघाची 49, 49 धावा। शेवटचा चेंडू शिल्लक आहे, बघूया पुढच्या चेंडू कशा प्रकारच्या ठिकाणी फेस करते आहेत अंकेश। आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे, पंचांकडे दात मागितले जाते, लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पण व्हाईट क्लिअर करत आहेत। अवांतर एक्स्ट्रा चेंडूमध्ये अतिरिक्त 1 धाव टोटलमध्ये ऍड होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा पुढचा चेंडू अजय यांचा, आता मात्र पुन्हा एकदा अलॉन द कार्पेट स्टार्ट केला आहे, डीप लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय, डीप लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय चेंडू, तोपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या आहेत। ओव्हर दोन चारमध्ये तिसऱ्या धावसाठी कॉल केला जातोय, सुंदर आणि मिटिंग द विकेट आपण पाहतोय, 3 धाव पूर्ण होत आहेत आणि आता मात्र 4th धावसाठी गडी बाद होते। अनमोल यांच्या रपामध्ये 3 धाव मिळत आहेत, 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 53-53 धावांवरती, 54 धावांचं टार्गेट सेट केले बुरी संघासाठी पनवी संघाने। खास करून सुंदर फलंदाजी फटकेबाजी पाहायला मिळाली, सलामवीर फलंदाज अंकेश यांच्याकडून। फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच एकदा जोरदार टायाने त्याचे देखील अंकेशला, आणि याच्यानंतरचा जो सामना आहे
बलदेवाडी वर्सेस तिडी या दोन संघांचा सामना आहे. बारा चेंडू मध्ये 43 धावा केल्यात अंकेशने, सुंदर फलंदाजी केल्या. या इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बलदेवाडी संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी या, यानंतर आपण पुन्हा एकदा जोडणार आहोत. भरत मोरे सर, चला बलदेवाडी संघाचा कर्णधार आपण या लवकर. तिडे संघाचा कर्णधार इथे आलेले आहेत. आय थिंक राजदीप अँड टीम. अंकेशच्या बॅटमधून 12 चेंडू 43 धावा आल्या. 5 षटकार 2 चौकार. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग बाय दी अंकेश. अतिशय चांगला खेळ त्याने करून दाखवलाय आणि या धावा कुठे ना कुठेतरी त्याच्या गोलंदाजांना बळ देणारे असणार आहेत. पण दुसरी बाब वैभव जी, मी आवर्जून तुम्हाला सांगेल, घड्याळामध्ये 11:30 वाजून गेलेत, म्हणजेच या मैदानावरती धावांचा डोंगर रचण्याची वेळ आलेली आहे आणि आता इथून सुरुवात झाली आहे. या 54 धावांचा पाठलाग सुद्धा होऊ शकतो. भुरी संघाने सांगितलं आम्ही सकाळपासून वाट बघतोय, आम्ही खूप एक्सायटेड आहोत हे मॅच खेळण्यासाठी, या मैदानावरती खेळण्यासाठी, आणि त्यांची ती एक्साइटमेंट कदाचित या 54 धावांच्या पाठलागापर्यंत घेऊन जाईल. पाहूयात काय घडतंय त्या अगोदर. बलदेवाडी संघाचा कर्णधार आपण या लवकर. तिडे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. चला समीरजी सावंत या ठिकाणी आलेले. मी विनंती करेल तिडे संघाचा कर्णधार, चला आपण सुद्धा या आणि टॉस केला जाणार आहे. चला विकास टॉस करतील दोन्ही कर्णधार. चला बलदेवाडीला संधी दिली. हेडाचा कॉल आहे आणि हेड आलाय. थँक्यू. मी विनंती करेल विकास आपण स्थान पण नवा. टॉस जिंकला बलदेवाडी, निर्णय काय असेल? बॉलिंग. काय इंटेंडेड खेळ करणार आल्यानंतर एकंदरीत संपूर्ण मैदानाने आयोजन पाहा? म्हणजे संघाकडून, आम्ही बलदेवाडी संघाकडून फर्स्ट टाइम खेळतो ह्या ग्राउंडला, तर चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आज सगळे खेळाडू अनुपस्थित, पूर्ण टीम आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. तिडे संघ टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती, बॉलिंगच केली असती. या मैदानाचा चांगला अनुभव आहे तुम्हाला ऍज अ आयोजक म्हणून आणि ऍज अ टीम म्हणून तुम्ही इथे खेळलेला सुद्धा आहात. कशा प्रकारचा खेळ आज पाहायला मिळेल? आज आम्ही चांगल्या प्रकारचा खेळ खेळू, बॅटिंग पिच आहे त्यामुळे चेसिंगचा नक्कीच प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तर टॉस जिंकला बलदेवाडी संघाने, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी तिडे संघाला आमंत्रित केले. दोन्ही कर्णधार आपण थांबायचं आहे, आपला सन्मान केला जाणार आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. प्रशांतजींच्या शुभेच्छा सन्मान केला जाईल. सर्वप्रथम तिडी संघाचा यथोचित सन्मान केला जातोय. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग केला त्याबद्दल समीरजी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. चला सुनील पडेल, त्यानंतर बलदेवाडी संघाचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पहिल्या शेड्यूला चेंडू खेळ करलाय फाईन लेग दिशेमध्ये 4 धावांसाठी. निफुल यांच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडू या ठिकाणी मोठा फटका केलाय. भुरी संघाच्या फलंदाजाने देखील या ठिकाणी आवाज बुलंद केलेत आणि पुन्हा एकदा दुसरा उडान खटवला. षटकार 6 धावा. थँक यू डिझे. जशा प्रकारे अंकेशने आवाज बुलंद केले होते तशाच प्रकारे या ठिकाणी फलंदाज अक्षय देखील आपले आवाज या ठिकाणी दाखवतोय. आपलं नाणं देखील खणखणीत मैदानाच्या आतमध्ये वाजवून दाखवताना आपण पाहायला मिळतोय अक्षय यांच्याकडून बुरी संघासाठी. धाव संख्या झाली ती 2 चेंडू आणि 10 धावा. अक्षयनेच पहिला षटक हाताळला होता. या ठिकाणी सांगतात आमचे साथी स्कोरर
पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. त्याचा पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षय यांच्या माध्यमातून केला जातोय भुरी संघासाठी. पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने निपुल यांचा, आणि आता मथुरा टाकण्याचा प्रयत्न आहे. गुडलेन तीरावरचा चेंडू बाउन्स केलाय, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, थोडासा बॉडीला ब्रश होतोय. तोपर्यंत 22 षटकामध्ये एक धाव पूर्ण केले जाते, एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली ती 3 चेंडू डबल 1 11 आहे धावसंख्येवरती. धावसंख्या पण जाऊन पोहोचले भुरी संघाची. स्ट्राईक वरती आता येत आहे लेफ्ट हँड फलंदाज उमेश. एक मिनिट थांबतोय वैभव. समीर पडेल यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार. मी विनंती करेल समीर अपडिया, विनायकजी कावणकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. ज्यावेळेला तिडेंच्या माध्यमातून एक स्पर्धा आयोजित केली जाते त्यावेळेला समीर यांचा पुढाकार खूप मोठा असतो मंगेशजींच्या साथीनं, आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय विनायक कावणकर यांच्या शुभ हस्ते. मॅच 54 आहे आणि खूप चांगली रंगणार आहे. हो हो क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू आणि इनसाइड आउट म्हणजे बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू आता निर्धाव आलाय. वैभवजी थँक्यू. उडवलाय चेंडू निघून चला सूरज आलाय गोलंदाजी मार्क वरती. बघा ही सर्व जी गाव आहेत ही एका लाईन मधले आहेत, म्हणजे कातळकोण म्हणा तुम्ही, बलदेवाडी म्हणा, पन्हाळी म्हणा, आणि यांचा खेळ सुद्धा तितकाच समाधानकारक. म्हणजे तुल्यबळ संघांमधला म्हणतात ना गुणवत्ता जी आहे ती समसमान प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळते. उमरोळी बाणकोड विभाग त्या विभागाला आपण म्हणू शकतो. चला या सूरजच्या षटकाकडे वळूया ज्या ठिकाणी अक्षय सावंत स्ट्राईक हँड होते. पहिलं षटक 15 धावांचं झालंय. मोठा बॅट थँक्यू विजय. अंकेश शिपारी 43 धावांचे आणि आता अक्षय सावंत 43 धावांच्या पारीला उत्तर देतोय. वैयक्तिक 17 धावांची खेळी पुन्हा एकदा, परंतु यावेळेला टप्पा पडले तर आतमध्ये येणार चेंडू. बघा तुम्ही चेंडू किती मागे ठेवताय, कुठे किती पुढे ठेवताय, त्याच्यावरती तुमच्या त्या चेंडूवरचा रिझल्ट डिपेंड आहे. आणि हे दिसलं या दोन चेंडूवरती सिमिलर डिलिव्हरी होती. पुढे पडला तो षटकार गेला, मागे आला तो डॉट आला. आणि ही सर खरी कलात्मकता आहे. 21-0 दोन चेंडूचा खेळ झाला, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या धावपलकाचा पाठलाग करण्यासाठी योग्य तो स्टार्ट मिळाला आहे. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा सिमिलर डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता होती. कटर गोलंदाजी करण्याचा आता बहुतांश वेळा टेनिस क्रिकेटमध्ये प्रयत्न केला जातो. त्याचं कारणही तेच आहे की फलंदाज हा सरळ येणाऱ्या चेंडूला आता आतूनच उपरखून आहे की चेंडू टप्पा पडल्यानंतर कसा येईल. परंतु जेव्हापासून कटर गोलंदाजी, चेंज ऑफ पेस या सर्व गोष्टी आलेल्या आहेत तेव्हापासून फलंदाजाला थोडंसं फलंदाजीमध्ये इम्प्रूव्हमेंट आणावे लागते. म्हणजे स्वतःच्या फटक्यांना इम्प्रूव्ह करायला लागले, नवीन नवीन फटक्यांचा शोध घ्यावा लागला.
थँक्यू थँक्यू डिझे. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी 27 धावा धावपलकावरती आहेत. 27 जर डबल तुम्ही केलं तर मला वाटतंय तब्बल त्या 54 धावांचा पाठलाग होतो. म्हणजे आस्किंग रनरेटला भेदण्याचं कार्य केलंय. 10 बॉल 27 झाला, 11 बॉल 27 पाहिजे, म्हणजे 1 बॉलचा ऍडव्हान्टेज आहे. पाहूयात काय घडतं शेवटच्या चेंडूवरती. सूरज समोर, अक्षय बॅचेज कडा, आणि तिथं चेंडूला आली फिट. चेंडू निघून गेलाय सीमारे का पार. चौकार 4 धावा. थँक यू. 31 धावा धावपलकावरती. पहिली इनिंग ज्या वेळेला झाली ती वैभवजी त्यावेळेला मी म्हटलं होतं आफ्टर दॅन फर्स्ट ओव्हर फर्स्ट इनिंग सांगितलं होतं 54 धावा जरूर झाल्यात परंतु त्या सेलिब्रेशन करण्यासारख्या नाही आहेत. त्या 54 धावांना वाचवण्यासाठी संघर्ष तुम्हाला तितकाच करावा लागणार आहे कारण वेळ बदलली आहे. वेळ बदलली आहे म्हणजेच काय, जो काही वातावरणामध्ये होणारा आमूलाग्र बदल आहे खास करून हवेमध्ये, तो बदल या मैदानावरती प्रत्येकाच्या खेळामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतो. अनेक वेळा आपण याचं पाहिलंय. आज तसाच काहीसा बदल इथे येत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये दिसतोय. ज्या 54 धावांचा पाठलाग करत जा त्याच्यासाठी 31 धावांचा पडाव जो आहे 2 षटकामध्ये कम्प्लीट झालाय. आता येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. ही मॅच चुरशीची होणार त्यामध्ये तिल मात्र शंका नाहीये. अनमोल पेंडारी या वेळेला आपली युक्ती कशा प्रकारे वापरतायत, कशा प्रकारे आपल्या टीमच्या खेळाडूंना मोटिवेट करतायत, गोलंदाजाला मोटिवेट करतायत यावरती सुद्धा सर्वांच्या नजर आहेत. तुर्तास मैदानाच्या आसमध्ये असणारा अक्षय सामंत तुटून पडला, ज्याच्या बॅटमधून 27 धावा आल्यात आणि उमेशने नावाला 4 धावा केलेल्या आहेत. चला लेट्स प्ले. ला सक निपुल गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. उमेश स्ट्राइक हिंडलाय. ओहो क्या बात आहे, टप्पा पडल्या तर बाहेरच्या निघणारा चेंडू फेकला गेलाय आणि तोपर्यंत 1 धाव कम्प्लीट. 1 धाव, एकापेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. बाईक चिरपट ही धाव. बघा मगाश सुद्धा ही किफायतमंद गोलंदाजी होती. टप्पा पडून बाहेर काढणं, डावकोरा फलंदाजाला बीट करणं स्वाभाविक गोलंदाजी आहे. सिंगल धाव धावून कम्प्लीट केली जाते आणि 1 धावेने 32 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. पनळी संघ इथून सुद्धा कमबॅक करू शकतो असं दाखवलं या पहिल्या चेंडूने. आणि कमबॅक केल्यावर गत्यंतर नाही आहे कारण ही नॉकआउट स्पर्धा आहे. पहिला सामना गमावला थेट घरचा रस्ता आहे. तुम्ही पहिला सामना जिंकला दुसऱ्यामध्ये एक तुम्हाला जिंकायचा, दुसरा जिंकला तिसऱ्यामध्ये जिंकायचा, तिसरा जिंकला चौथ्यामध्ये जिंकायचा आणि त्यानंतरच तुम्हाला बक्षिसं लागू होणार आहेत. गुडले स्पॉटच्या थोडासा मागे शॉर्ट ऑफ लेन म्हणू शकता. आणि अशा प्रकारचा चेंडू उसळी घेत असताना शरीराच्या दिशेने टुवर्ड्स द बॉडी लाईन चेंडू येतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, पहिल्या 2 चेंडूवरती प्रभुत्व. हे निपुलचं आपल्याला पाहायला मिळत पुन्हा एकदा. क्या बात आहे, सगळं काही सुरळीत चालू होतं आणि असं चालत असताना कुठे ना कुठेतरी गोलंदाजाने आपली कला दाखवायला सुरुवात केली आहे निपुलने. आणि फलंदाज अक्षय सावंत हा मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवरती बीट होतोय. उडवलाय परंतु बॅचेज यष्टरक्षक जेल खाली, जेल टिपलाय टिपलाय जेल संपलाय खेळ. अक्षय सावंत बाद बिग ब्लू बडे विकेट का पता नव्हता.
चला अजय मैदानाच्या दिशेने आला. इक्वेशनकडे आपण नजर टाकूयात. 6-22 ही इक्वेशन आहे. इट्स नॉट इझी, हे सोपं नाही आहे, परंतु म्हणताना ज्या वेळेला काहीसं अवघड वाटत असेल, कठीण वाटत असेल, त्यावेळेला त्या कठीण वाटणाऱ्याला सोपं करा. जे सोपं आहे ते सहज करा आणि जे सहज आहे ते साध्य करा. षटकाची समाप्ती होते आणि एकच धावाचं षटक आलाय आणि खूप चांगला कमबॅक करून निपुणने दिला आणि या मॅच मध्ये परत आणले पन्हाळीला. थँक्यू थँक्यू. आता पूर्णपणे परिस्थिती जर आपण बघितली तर विरोधात आहे ती म्हणजेच बुरी संघाच्या, कारण पन्हाळी संघाने हा पलटवार जो केलाय तो खूप मोठा पलटवार आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती परेश. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. आय थिंक 21 22 22 22 runs रिक्वायर्ड टू विन विद इन 5 deliveries. माफ करा, 5 चेंडूचं षटक आहे आणि त्यामुळे इथे 2 ते 3 मोठे फटके. डावखुरा फलंदाज समोर आहे. चेंडू या वेळेला गेलाय कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न होतोय का? तर येस, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावची संधी आहे. अनडायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. तिसरी धाव घेत असताना माघारी परतावं लागते फलंदाजाला. कॉन चला नवीन फलंदाज आला आणि उडत थँक्यू टूचे 3 चेंडू 14 धावांची गरज. काय जबरदस्त सामना रंगला आहे. अजयने जो प्रहार केलाय त्या प्रहारामध्ये पूर्णपणे दम आहे आणि तो आता दमच्या जोडीला दमखम दाखवावा लागणार आहे. हरबोल सांगतात टेन्शन घ्यायचं नाही आहे, टाकायचंय. बघूयात पुन्हा एकदा. थँक यू. असं काहीस दाखवतोय त्याच्या फटक्यांमधून, त्याच्या त्या कलात्मक फटक्यांमधून. 2 चेंडू 8 धावा, 2 मध्ये 8 पडली आहे मोठी गाठ. कोण सोडवणार पुन्हा? अगदी अगदी मात्र आता नंतर ती पूर्णपणे उणीव भरून काढली आणि आता 1 मध्ये 2 या इक्वेशन मध्ये मॅच हरवून ठेवली आहे. 1 मध्ये 2 जिंकणार कोण? येस,
जर का इथे एकदा निघाली तर मात्र बुरी संघाला रनआउट आठवेल. प्रतीकजी वैराग यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती केली प्रतीकजी वैराग आपण स्थानापन्न व आपले सहर्षे स्वागत. अजून एक दर्दी क्रिकेट प्रेमी आणि या क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व असे आमचे प्रतीकजी वैराग यांचं या ठिकाणी आगमन. मी विनंती करू प्रतीकजी वैराग आपण येऊन स्थानापन्न व आपलं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय शरदभाई कामणकर स्मृती चषकाच्या वतीनं. लास्ट बॉल बहुत ही बड़ा वाइड है मैदानाच्या आत मध्ये एक मध्ये एक. जिसके होंगे इरादे नेक उसी को बनेगा एक, नहीं तो एक रुकेगा. अनमोल पेंडारी काय सूत्र सगळ्यांना विनंती आहे कुठेही जाऊ नका, थांबा जरा. मॅच 54 ची होती परंतु आता ते 54 विसरल्यात, ती चार षटके विसरल्यात. आता फक्त एक बॉल माहित आहे सगळ्यांना, एक चेंडू एक धाव माहित आहे. जोपर्यंत हा चेंडू पडत नाही जोपर्यंत ही धाव पडत नाही विजय. चेंडू सामना संपला. पुरी संघाने इंटरव्यू दरम्यान सांगितलं